नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र। चला मग तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट युअर सेल्फ। आणि आजचा विषय आहे क्रिएटिन। क्रिएटिन तुम्हाला फायदा होतो की तोटा होतो, क्रिएटिन कधी घ्यायचा असतो आणि कोणत्या वस्तूंमध्ये क्रिएटिन जास्त असतो, आणि त्याचबरोबर क्रिएटिननी किडनी खराब होते का, सर्व प्रश्नांचे उत्तर मिळणार आहेत। तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला जो नोटिफिकेशन बेल आहे तिथे तुम्ही क्लिक करा, कारण की आपल्या सर्व व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। म्हणजे कोणतीही व्हिडिओ जी मी बनवली की तुमच्याकडनं चुकणार नाही। आता अजून एक, इंस्टाग्रामचा आपला जो अकाउंट आहे तिथे पण तुम्ही फॉलो करा, कारण की इंस्टाग्रामला रोज रात्री मी 10 वाजता लाईव्ह असतो, सर्व जी मुलं असतात त्यांच्याशी मी बोलत असतो। म्हणजे तुमचेही काही क्वेरी असतील, मी कोणत्या कमेंटवरती जर तुम्हाला रिप्लाय दिला नसेल तर नक्कीच मी तिकडे तुम्हाला रिप्लाय देईन। आणि त्याचबरोबर जे पण ऑनलाईन ट्रेनिंग आहे ती चालू केलेली आहे फक्त 999 मध्ये, तुम्ही नक्की त्याची माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला मग आता सुरू करूया की क्रिएटिन म्हणजे नक्की काय आहे। क्रिएटिन मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, जिमला जात असाल, तर हा जो सप्लिमेंट आहे तो सर्वात सेफेस्ट सप्लिमेंट आहे। कारण की हा जो क्रिएटिन आहे तो तुम्हाला, तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला वर्कआउट करताना फार मदत करतो, तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, पॉवर वाढवण्यासाठी। म्हणजे तुम्ही जर 30 किलोचे जर बेंच प्रेस 10 मारत असाल तर तुम्ही क्रिएटिन घेतल्यानंतर तुम्ही जवळजवळ 30 किलोचे 12 ते तुम्ही 14 तरी माराल। म्हणजे 2 ते 4 रिपिटेशन तर तुम्ही जास्त कराल, एवढी याच्या क्रिएटिन घेतल्याने तुमची स्ट्रेंथ वाढते। आणि त्याचबरोबर क्रिएटिन जो आहे तो आता त्याच्यानंतर कशातून भेटतो, क्रिएटिन जो आहे तो नॉनव्हेज फूडमध्ये सर्वात जास्त भेटतो, व्हेजमध्ये त्याचे कमी सोर्स असतात। आणि त्यानंतर किती प्रमाणात घ्यायचा असतो आणि कधी घ्यायचा असतो, वर्कआउटला तुम्ही जेव्हा पण जाणार त्याच्या अगोदर 30 मिनिटं किंवा 15 मिनिटं अगोदर तुम्ही नॉर्मल जो असतो तुमचा प्री वर्कआउट असेल तर त्याच्या मागे पहिले बघायचं आहे प्री वर्कआउटमध्ये पहिल्यापासून क्रिएटिन आहे का। आणि जर पहिल्यापासून क्रिएटिन असेल तर तुम्हाला क्रिएटिन घ्यायची काही गरज नाही। आणि जर फक्त क्रिएटिनसाठी जर तुम्ही प्री वर्कआउट घ्याल तर चुकीचं आहे भावांनो। क्रिएटिन जो आहे तो अजून तुम्ही साध्या कोणत्याही ज्यूसमधून किंवा ग्लुकॉन डी पावडर असते ते जर पाण्यात टाकली आणि तुमचा क्रिएटिन जर मिक्स केला तरीही तुम्ही पिऊ शकता, तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होतो। आणि याचा जे डोसेज असतात ते असतो 5 ते 10 ग्रामपर्यंत मॅक्झिमम। म्हणजे एक स्कूप जर तुम्ही डेली प्याल तर त्याचा काही एक तुम्हाला नुकसान नसतो, उलटा त्याचा फायदा असतो। आणि दरवेळी मी तुम्हाला सांगत असतो की नवीन मुलं आहेत सप्लिमेंटपाठी पैसे खर्च करू नका, ग्लुटामाइन घेऊ नका, BCAA घेऊ नका, पण जर तुम्ही क्रिएटिन घ्याल नवीन मुलं असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो क्रिएटिनचा। आता खूप जण बोलतात की क्रिएटिनमुळे किडनी खराब होते, तर भावांनो एकदम सिंपल तुम्हाला सांगतो, पाणी जो आहे ना तो तुम्ही कमी प्याल ना तर किडनी अजिबात तुमची खराबच होणार आहे। कारण की पाणी जे आहे ते ब्लड जे आहे किडनी ते पाण्यामार्फत तुमचं ब्लड फिल्टर करायचं काम करतो। म्हणून भावांनो जर तुम्ही पाणी कमी प्याल तर तुम्हाला नुकसान होणारच आहे। म्हणून एक सिंपल एक उदाहरण देतो, तुम्ही कितीही डाएट चांगला करा, डाएट केल्याने तुमच्या शरीरात जेवढे पण न्यूट्रिशन जातील पण न्यूट्रिशन जे आहे ते रक्तामार्फत तुमच्या मसल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो पाणी। मग तुम्ही पाणीच कमी प्याल तर तुमचे न्यूट्रिशन जे असतील ते तुमच्या मसल्सपर्यंत कसे पोहोचतील भावांनो। म्हणून पाणी आहे तो जास्त प्रमाणात प्या, जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा होईल। आणि क्रिएटिन जेव्हा पण तुम्ही घेणार तेव्हा 6 ते 7 लिटरपर्यंत तरी पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला एकदम जास्त फायदा होईल, चांगला त्याचे बेनिफिट मिळतील। आणि त्यानंतर याचे साईड इफेक्ट असतात का क्रिएटिनचे, भावांनो क्रिएटिनचे काही साईड इफेक्ट नसतात जर तुम्ही चांगल्या प्रमाणात क्रिएटिन घेणार आणि पाणीही तेवढं चांगला पिणार। तर आता क्रिएटिनमध्ये किती पार्ट असतात, पहिला म्हणजे मोनोहायड्रेट असतो आणि दुसरा असतो मायक्रोनाइज। मोनोहायड्रेट म्हणजे काय, मोनोहायड्रेट म्हणजे त्याचे पार्टिकल जे असतात ते थोडेसे मोठे असतात, ते पाण्यामध्ये लवकर मिक्स होत नाहीत, थोडंसं खाली असतात, थोडंसं म्हणजे असे डॉट डॉट असे राहतात। आणि मायक्रोनाइज जो असतो ना तो म्हणजे अजून फिल्टर केलेला, अजून बारीक त्याचे कण असतात, म्हणजे ते तुम्ही पाण्यामध्ये टाकलात ना की एकदम लवकर मिक्स होतात। म्हणून मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की मायक्रोनाइज जो असतो क्रिएटिन तो तुम्ही घ्या, कारण की मोनोहायड्रेट घेतल्यावरती थोडेसे 100, 200, 300 रुपयाचा फरक असेल फक्त, पण त्याचे थोडेसे कण राहून जातात, त्यापेक्षा तुम्ही जर मायक्रोनाइज घेणार तर अजून फिल्टर आणि अजून चांगला तुम्हाला भेटेल क्रिएटिन। म्हणून जर तुम्ही नवीन मुलं असाल तर तुम्ही क्रिएटिन घेऊ शकता, पाणी जास्त प्या, तुम्हाला मसल गेन करायचा असेल जर तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला याच्याने फार फायदा होईल। जिममध्ये तुमची स्ट्रेंथ असेल ती जास्तच वाढलेली असेल, सोबत चांगला तुम्ही डाएट करा, मसल गेन करायला फार तुम्हाला फायदा होईल। आणि हो, सोबत तुम्ही पाणीही चांगला प्या, तुम्हाला 100% याचा तुम्हाला रिझल्ट भेटेल। पण पहिला मेन आहे तुमचा डाएट मित्रांनो, आणि पाणी जास्त प्या,
आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, चांगली वाटली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. जर काय करेक्शन असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि जर तुम्ही चॅनल आपला आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच चॅनल आपला आहे तो सबस्क्राईब करा. आणि हो, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. ओके, चला मग भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.